ओपन करण्यात त्यांनी त्यांच्या रूममध्ये नेलं तेव्हा मला कळालं की यांनी 1992 साली ऑस्ट्रिया ते इंडिया 800 cc कारमधून ट्रिप केली होती. जर त्या रूटवरून आले होते तर त्याच रूटवरून मी आलो आहे. म्हणजे ही हा किस्सा सांगण्याचा उद्देश की इमोशनल अटॅचमेंट आपली कशाशी असू शकते, अगदी त्या रूटशी सुद्धा असू शकते. जगभरातून लोक गेले असतील पण मी गेलेल्या रस्त्यावरून दुसरा एक भारतीय माणूस येतोय तर त्या व्यक्तीचे अटॅचमेंट आहे त्या रस्त्याशी, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांशी. तर प्रवास म्हटलं की आपले त्या भावनिक नातं जुळलेलं असतं, त्याचं ते उदाहरण होतं म्हणून तो किस्सा मी सांगितला इथे. त्यानंतर पुन्हा माझ्या पुढे आणखी एक टास्क होता परतीच्या प्रवासात, बुल्गारिया. बुल्गारिया नावाची कंट्री आहे, चोर कंट्री आहे ती 100%. कारण माझं सामान चोरून नेलं तिथून तिथून आणि त्याचं बदनाम आहेच ती कंट्री बुल्गारिया. ईस्ट युरोपमधल्या बरेच हिप्पी कल्चर आहे तर तिथे चोरीचे प्रकार होतात. सेंट्रल अमेरिकेनंतर जर कोणी बदनाम असेल तर बुल्गारिया आणि तो एरिया आहे. तर त्या कंट्रीचा विजा नव्हतं माझ्याकडे, माझा शेंगेन विजा एक्सपायर झाला होता. शेंगेन विजा जर असेल तुमच्याकडे तरच तुम्हाला त्या कंट्रीमध्ये प्रवेश मिळतो. आणि बरेच भारतीय लोक शेंगेन विजा असल्यानंतर जातात किंवा डायरेक्ट त्या कंट्रीचा विजा काढतात आणि लँड होतात काही कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जातात. तर माझ्याकडे त्या कंट्रीचा विजा नव्हता आणि एकच मार्ग होता, ती कंट्री पार केली तर मी टर्कीला पोहोचू शकतो. ग्रीस असेल तर शेंगेन विजा लागणार आणि तो एक्सपायर झाला होता. तिथून कोणतीही फेरी बोट चालली नव्हती समुद्रातून. तर मी बऱ्याच एम्बेसी वाटेत लागणाऱ्या सर्व बल्गेरिया एम्बेसीशी मी जाऊन संपर्क साधायचो, बोलायचो की असा मला विजा हवा आहे. सर्वांचं उत्तर एकच असायचं की होम कंट्रीतून अप्लाय करणे, दुसरा पर्याय नाही आहे. असं करता करता मी अगदी बॉर्डरला जाऊन पोहोचलो तरीही माझ्याकडे विजा नव्हता. शेवटी म्हटलं की आता तिथे रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करूया. मी 4:30 रिक्वेस्ट, माइंड गेम, सायकोलॉजिकल प्रेशर अशा उद्योग सर्व केले आणि ह्याला मला रात्री 11:30 यश आलं. तर हे पेशन्स, म्हणजे आपल्याकडे विजा नाही आहे, हे लोक प्रवेश देणार नाही आहेत, पण एक जिद्द. मी जर एका जिद्दीवरती लंडनला येऊ शकतो तर ह्या कंट्रीत प्रवेश मिळवायला काय अवघड आहे, हे माझं मोटिवेशन होतं. ट्रान्झिट, 24 तासाचा ट्रान्झिट विजा असतो, तो बॉर्डरचे इमिग्रेशन ऑफिसर देऊ शकतात पण 100% त्यांच्या हातात तो अधिकार असतो. आणि त्यांचं म्हणणं होतं की तू आम्ही दिला, तू भारतीय आहेस, तू गेलाच नाहीस तर. मग हे मी गेलाच नाहीस तर असं त्याचं एकदा बोलण्यातून आलं. तर त्या गेलाच नाही तर ह्याचे उत्तर देण्यासाठी मी 100 प्रयोग केले, 100 प्रकारे त्याचं उत्तर दिलं की मी जाणार आहे. याच्यासाठी 11:30 फायनली मला त्यांनी सांगितलं की हा तू जा बाबा. म्हणजे त्यांनी असं केलं की आता जर याला नाही दिलं तर हा रात्रभर आपल्याला काम करू देणार नाही. अगदी 4:55 झाल्यानंतर मी जाऊन उभा राहायचो की त्याचं काय करायचं, आपला आपला कार्यक्रम घ्या. तो नाही म्हणायचा, मी पुन्हा लांब जाऊन बसायचो. पुन्हा 2-4 गेल्या की म्हणायचं हा ठीक आहे, आता थोडं नॉर्मल झालं. पुन्हा माझं तोंड बघितलं की तो खूप परेशान व्हायचा. पण माझ्याकडं काही ऑप्शन नव्हता, मी पूर्ण ठरवलंच होतं की इरिटेट करणे, काही जे शक्य ते प्रयोग करणे, त्यापैकी हा होता की त्यांच्या दारात उभं राहणे. असं करता करता 11:30 त्यांनी रागानं सांगितलं की याला जाऊ द्या. स्टॅम्प दिला विदाउट एनी विजा, ट्रान्झिटचा स्टॅम्प पडला. मी बुल्गारिया कंट्रीमध्ये गेलो, गाडी पार्क केली कुठेतरी रात्री 11:30-12 हॉटेल बघितलं, मुक्काम केला. त्या दिवशी रात्री मी गाडी पार्क केली रस्त्यावरती, त्या हॉटेलचं पार्किंग होतं पण ओपन होतं. सकाळी उठून बघतोय तर माझ्या फ्रेम बॅगमधलं अगदी चटणी सहित सामान चोरी केलं. तर तिथे मला ते चटणी चोरण्याचं दुःख झालं, कारण ती चटणी पुण्यात कराडमध्ये कोल्हापूरमध्येच मिळते. ती चटणी कुठल्याच देशात मिळत नाही, मला रॉयल एनफील्डच्या साहित्य कुठे मिळू शकत. आता फूड बद्दल आता विषय आलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं अन्न मिळतं आपल्याला. अगदी सर्व प्रकारचे मसाले टाकले जातात आणि उरलेल्या देशामध्ये काहीच टाकलं जात नाही, फक्त अगदी फिका असतं, तिखट नसेल काय. आणि माझी पचन शक्ती काय असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम अतिशय स्ट्रॉंग आहे. एकदा आतमध्ये गेलं की ते डायजेस्ट होणार, पण आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला ते चटणीची गरज असते. त्यासाठी मला ती चटणी हवी होती. त्यामुळे कोणतेही आयटम द्या, काही तुम्ही पिझ्झा द्या, कुठलाही असू दे, फिका आयटम असेल तर माझ्या टेबलला तुम्ही बरेच फोटो बघितले, ते चटणीचा डबा असतो. ते लोक बघाय विचारायचे की आम्ही इतके सॉसेस, मेयोनीज वगैरे आयटम ठेवलेले आहेत आणि याला याचं काय पडलेलं आहे. पण ते सर्व माझ्यासाठी फिका असायचं, ती चटणीची एक मस्त चव असते, मजा येते. तर तो आयटम माझा चोरी झाला म्हणून मी खूप चिडचिड केली तिथे. आता चटणी चोरी झाली तर ओके, स्पेअर पार्ट्स होते, ब्रेक पॅड्स होते, क्लच प्लेट होते, टूल किट होतं, एलएनजी सेट पूर्ण चोरी केलं, अगदी रेनॉक्स एक जॅकेट होतं ते चोरी झालं तिथून. नाही चोरणाला तिथलं होतं, पण त्यांना पहिल्या दिवशी ते चटणीचा प्रयोग पूर्ण घरात त्यांनी बनवावा ही माझी खूप इच्छा होती की त्याने पुन्हा नसता नादाला लागला. पहिल्या दिवशी त्यांना क्युरियोसिटी म्हणून ती चटणी ट्राय करायला पाहिजे होती. अगदी त्याने ते सामान घेऊन त्या हॉटेलमध्ये सोडलं असतं की चटणी नको, यायचं काहीच नको आपल्याला, ते डेंजर असतं. पण का त्यांना त्याचं सहन होत नाही ती चटणी आपली. तर
झालं, मी मेसेज टाकला इंस्टाग्रामला की कोणी येणार आहे का इस्तांबूलला, तर आपले रोहित माझा मित्र बसला असेल, त्याचा एक मित्र येणार होता म्हटलं रोहित नंबर, माझा मित्र संतोष कुठे इथे असेल कुठेतरी बसला असेल, त्याला बोललो की रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये जाणे आणि तिथून एक स्पेअरपार्ट त्याच्याकडे देणे, दुसऱ्या एका मित्राला काम दिलं की तू गावी असतो आठवड्याला, तर गावी गेला सर घरी जा एक चटणीचा डबा घेऊ या व्यक्तीकडे दे. मग नंतर संतोष त्याच्या वायकोने मस्त खरडा पण दिला ठेचा, तो माझ्या टेबलवरती फोटोत बघितला असेल तुम्ही, तो चटणी मग जन्नत झाली माझी मस्त. आता काही स्पेअर पार्ट नसेल तर, कारण मला टर्कीमध्ये खूप प्रचंड अवघड रस्त्यांवरती जायचं होतं, मला क्लच प्लेटची गरज होती, क्लच प्लेट आणि गॅस्केट, माझं गॅस्केट ऑलरेडी जळालं होतं, एकदा मी 26 तास गाडी चालवली होती, दिवस रात्र गाडी चालवत होतो एका कारणासाठी, आणि गॅस्केट जळालं माझं, हेड गॅस्केट मॅग्नेट कॉईलची कॅप जळाली, त्यामुळं ऑइल लिकेज सुरू झालं, आणि ते ऑइल लिकेज रिपेअर करण्यासाठी इंग्लंडमध्ये मला 1 लाखाचं कोटेशन दिलं होतं, मग ते 1000 पाऊंड म्हणजे 1 लाख रुपये भारतीय करन्सीमध्ये. तर मी निर्णय घेतला की आपल्याकडे 2 लिटरचं ऑइल एक्स्ट्रा ठेवायचं दर 2 दिवसांनी, ऑइल लेवल चेक करणे आणि ऑइल टॉपअप करणे, तरी टॉपिंग करत मी पोचलो होतो. तर मला त्या काहींची गरज होती की जर अगदीच गळ्याशी विषय आला तर आपल्याकडे स्पेअर पार्ट सवय, म्हणून ते मागवून घेतले होते जे चोरी झाले होते. नंतर तो रस्ता तुम्ही बघितला असेल टनेलवाला, त्या रस्त्यात इथे मी बिंदास का गेलो, तर माझ्याकडे सर्व स्पेअर पार्ट्स होते, क्लच प्लेट होते, महत्वाच्या क्लच प्लेट होती, क्लच वायर होती, ॲक्सिलेटर वायर होती, ब्रेक पॅड होते, जे जे इमर्जन्सीमध्ये होऊ शकतं ते होतं, आणि ते बसवण्याचं दुर्विज्ञान पण होतं. आणि तुम्ही म्हणाल तर सुरक्षेचा विषय, तर भीती आणि लाज ह्या 2 गोष्टी मी घरी ठेवून गेलो होतो, त्यामुळं त्याचं काही इकडे प्रश्नच नव्हता. भीती वाटली का? भीती ठेवूनच गेलो होतो मी. अदरवाईज मी टेंटमध्ये राहत होतो, माझ्याकडे मॅकबुक, 2 मोबाईल, 360 कॅमेरा, गोप्रो, ड्रोन, गाडी, कॅश पण खूप कॅरी करावी लागते अशा प्रवासामध्ये. ऑनलाईन तर चालतातच, पण बॅकअपसाठी 3-4 लाखाची कॅश डॉलर आणि युरोमध्ये होती. तर मी असा बिंदास टेंटवरती झोपत होतो आणि एकटाच होतो, त्यामुळं जर 4-5 लोकांनी लुटालुटीचा प्रयत्न केला तर ते मालामाल झाले असते आणि तिथं मी काहीच करू शकलो नसतो. त्यामुळं म्हटलं असेल की सेफ्टीचं काय, तर सेफ्टी एकच की मी तिथं उभा आहे, माझं सामान सुरक्षित आहे, हे एका वाक्यात माझी सेफ्टी असायची. आणि जेव्हा मी नव्हतो तेव्हा चटणी चोरी झाली. त्या टनेलचा खूप ॲडव्हेंचर रस्ता होता, dangerousroads.org या वेबसाईटचा अभ्यास मी खूप दिवसापासून करतो. त्या वेबसाईटवरती जगातले अतिशय डेंजर रस्ते आहेत, ते तिथं असतात, कसे जायचे, कुठे आहे त्याची माहिती असते. त्याच्यावरती अभ्यास करताना मला तो डार्क कॅना स्टोन रोड आणि तो टर्कीमधला भेटला. त्याच्यासाठी मी 200 किलोमीटर अतिशय वैराण ह्याच्यातून गाडी चालवली. ती चालवताना एक किस्सा घडलेला होता. मेन रोडनं आपण जाऊ शकतो, पण मी टर्कीच्या अगदी रिमोट एरियामध्ये गेलो होतो आणि सरांना पण एकदा अनुभव आला होता की तिथे बरेच चोर होते, लुटेरे होते, त्यांनी शिकारी होते, त्यांना अडवलं. मग यांनी ऋषी कपूर, शशी कपूर त्या काळातले त्या लोकांची नावं घेतल्यानंतर त्यांची मैफिल जमली, पार्टी झाली. तर तसा अनुभव थोडासा वेगळा माझ्यासोबत झाला होता. मी एका ठिकाणी झोपलो, पाणपोई होती आणि बाकडा होता बाजूला, झोपलो. एक गाडी आली, मी बफ डोळ्यावरती घेतला होता, कारण मला झोपायची गरज होती, बाजूला कोण येतं आहे काय करते मला काही त्याचं घेणं देणं नव्हतं. एक गाडीचा मला माझे सेन्स जागे असतात आपले की काय चाललंय. एक गाडी आली, काही लोक उतरले, जाणवते, मी इग्नोर केलं. नंतर 2 लोक चालतायत, तेही इग्नोर केलं. नंतर मेटलचा आवाज आला, मी असं ठरलं, म्हणजे असं अज्युम केलं की टूलकिट काढत असेल, ब्रेकडाऊन झाले असेल, टायर खोलत असेल, तेही इग्नोर केलं मी. नंतर 2 कुत्र्यांचा पाणी पिण्याचा आवाज आला. नंतर माझी क्युरिओसिटी पण आतमध्ये टिपेला पोहोचली होती, डोळे बंद होते की बाहेर काय चालले जरा एकदा बघावं. आता झोप तर माझी तो पण डिस्टर्ब झाली होती. मग मी उठून बसलो, बफ डोळ्यावरचा ऊस उघडला. बघितल्यानंतरचा माझा समोरचं दृश्य, संध्याकाळी 5:30 ची वेळ, टर्कीतल्या अतिशय दुर्गम ज्या 200 किलोमीटरमध्ये पेट्रोल पंप, रेस्टॉरंट असं काहीच नसणार आहे, जंगल भागामध्ये, माउंटेन एरियामध्ये मी होतो. समोर माझ्या गाडी होती, माझ्या गाडीच्या बाजूला 2 लोक काय बोलतात ते गुगल ट्रान्सलेटरमध्ये, ते माझ्या टायटल्स लिहिले, मुंबई टू लंडन, 24 कंट्रीज वगैरे वगैरे, ते त्यामध्ये टाकून ट्रान्सलेट करून वाचण्याचा प्रयत्न करत होते. हे काय चाललंय. दुसरी 2 लोक होते, ते पाठीमागे काहीतरी त्यांनी एक जनावर मारून आणलं होतं. मी अर्धा झोपलो होतो, म्हणजे अर्धा त्यांचा कापण्याच्या कार्यक्रमानंतर जागा झालो, त्यामुळे मी ते जनावर ओळखू शकलो नाही. आणि काय कापता हे विचारायचं काही धाडस नव्हतं. नसत्या होता पण इथे नको म्हणते, चला आणखी एक शिकार भेटली. त्यामुळे ते क्युरिओसिटी त्यांची चालवली. ती 2 तिकडे करत होते, 2 लोक होते ते कुत्र्याला पाणी पाजत होते आणि 2 लोक उरलेले होते, ते त्यांची जी हत्यारं होती ती व्यवस्थित लावत होते, काही धोत होते, मोठमोठ्या रायफल होत्या, छोटी नाईफ होत्या, सॉल्ट होत्या, ते चाललेलं. मी असं बघतो इकडे हे चाललंय, ते चाललंय. म्हणजे तुम्ही विचार करा की एक भारतातला एक सोलो तरुण बसलेला आहे, आजूबाजूला प्रसंग चालू आहे,
तर तिथली काय मेंटॅलिटी असेल? पटकन माझ्या क्षणात आलं की यांच्याशी कोणाशी तरी गप्पा मारूया, म्हणजे आपल्याला कळेल की हे कशा मनोवृत्तीचे लोक आहेत, त्यांचं काय चाललेलं आहे, हे हार्मफुल आहेत की नाही आहेत, यातले किती इंटरेस्टेड आहेत. म्हणजे थोडक्यात की आपलं यांच्याशी इंटरॅक्शन झालं पाहिजे. मी उठलो गेलो बोलण्यासाठी, भाषेची अडचण म्हणजे त्याला ई कळत नाही, इंग्लिशचा मला पर्शियाचा आता टर्कीचा टी कळत नाही, ती परिस्थिती तिथं होती. मग तिथे याच्या आधी मी काय करत होतो, गुगल ट्रान्सलेशन ही टेक्नॉलॉजी अतिशय शेवटी वापरायची, यासाठी की जो मजा असते समजून घेण्याची, अंडरस्टँडिंग, तो त्या भाषेमध्ये प्रयत्न करतोय मला समजवण्याचा वेगवेगळ्या प्रकारे, आणि मी वेगवेगळ्या प्रकारे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि आम्हाला समजतंही दोघांनाही. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप सुखाची, काय बोलतात त्या, मजेदार आहे. तर या गोष्टी मी करत होतो. तर तिथे म्हटलं हा प्रयोग करायला नको, काहीतरी चुकीचं समज करून घ्यायचो आणि रंगाचा बेरंग व्हायचा. तो प्रयोग न करता मी पहिलं मोबाईल काढून धरला समोर की बाबा तुमचं म्हणणं. त्यांनी बरेच काही प्रश्न विचारले त्या लँग्वेजमध्ये, मला काही कळलं नाही. म्हटलं इथे द्या तुमचं काय असेल, त्यांनी बोलले, मला कळलं की कुठून आलाय, कशाला आलाय, हे वगैरे वगैरे क्वेश्चन आन्सर झाले आमचे. त्यांनी प्रश्न विचारला की एकटाच आहेस काय, म्हटलं हो. नंतर प्रश्न विचारला की तुला भीती नाही वाटत का इथे, तर ही माझ्यासाठी संधी होती की आणखी थोडा फ्रेंडलीपणा करण्याचा. मी इमिजिएटली म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड पटकन ट्रान्सलेटरमध्ये लिहिलं की तुमच्यासारखे जेंटलमॅन जर आजूबाजूला भेटत असतील तर भीती कशाची. त्यांनी ते वाचलं, त्यांच्या लँग्वेज म्हणाल्या तर एकमेकांकडे बघून हसले. त्यांच्या भाषेमध्ये ते त्या लोकांनाही सांगितलं की असंच याचं म्हणणं आहे. त्यांनी सरकॅस्टिकली घेतलं असेल, कॉम्प्लिमेंटरी घेतलं असेल, जे काय असेल ते, पण आम्ही सगळे म्हणून हसत होतो त्या गोष्टीवर. नंतर थोडं वातावरण निवळलं, एक फोटो काढला घाबरत. त्यावेळी खूप मस्त घटना घडली. एक होता, त्याला काही या ट्रान्सलेटर खेळामध्ये इंटरेस्ट नव्हता, तो असला मख्ख चेहऱ्याने बघत होता इकडून तिकडे इकडून तिकडे, आणि तो होता पण असा खूप धीरगंभीर. आणि मीही त्याला इग्नोर केला होता, म्हटलं याला कळतच नाही तर कुठे एंटरटेन करा. पण जेव्हा फोटोचं नाव काढला, हा गंभीर मनुष्य उठला आणि सर्वात लांब रायफल जी होती ती उचलून घेऊन आला. मी घाबरलो, माझे सगळे तो बोलला की फोटोसाठी घेऊन आलाय. तर अशा काही घटना टर्कीमध्ये घडल्या. बल्गेरियामध्ये गेलो, सॉरी जॉर्जियामध्ये जाताना असंच रस्त्याकडेला बसलो होतो. हा जो रस्त्याचा आत्ता सांगितलं मी, त्या रस्त्याला 122 वर्षे काम सुरू होतं. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 1880 मध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं, 2002 बंद केलं आणि काम सोडून दिलं, म्हणजे पूर्ण नाही झालं ते काम. तर तिथे अगदी 20 किलोमीटरमध्ये 38 टनेल आहेत आणि खूपच तिथं नेटवर्क नाही, GPS सुद्धा चालत नव्हतं. माझा ड्रोन फ्लाय करताना नो GPS हा मला मेसेज येत होता, तेव्हा समजलं की GPSही नाही आहे. होम पॉईंट अपडेट होत नव्हता, तेव्हा मला मॅन्युअल होम ड्रोन मागं बोलवून घ्यावा लागत होता. तेव्हा समजलं की ते GPS पण नाही, नेटवर्क तर नाहीच आहे, रिस्क आणखी आहे कारण GPS पण नाही आहे, माझं लोकेशन पण कोणाला समजणार नाही. तर तो रस्ता ॲडव्हेंचर होता, ते केलं, परतीच्या प्रवासाला गेलो. पुढे 1920 साली रशियाचं दुसरं महायुद्ध संपण्याच्या काळात रशियाला हिटलरनं काहीतरी कमिटमेंट केली होती की टर्कीचा भाग तुम्हाला देऊ. मग रशियात पटकन कामाला लागलं, त्यांनी एक रस्ता बनवला, अतिशय डेंजर रस्ता आहे तो. जे झुलूक सिक्कीममध्ये सिल्क रूट आहे, झुलूक तशा प्रकारचा तो रस्ता आहे. त्या रस्ता त्या रस्त्यावरती गाडी चालवण्यासाठी मी निघालो. डेराबासी लूप्स असं त्याचं नाव आहे, D915 या तिथल्या त्या रस्त्याला त्या देशानं दिलेलं नाव आहे. मी त्या मार्गाला लागलो. मी ड्रोन फ्लाय केला होता, अगदी शेळ्या मेंढ्या सुद्धा त्या डोंगरावरती नव्हत्या, मी एकटाच होतो. आणि रस्ता इतका अतिशय डेंजर की जसे हिमालयामध्ये रस्ते बघितले असे छोटेसे, ते आता मी मॅडम आज आपलं गप्पाचा कार्यक्रम असल्यामुळे PPT नाही, अगदी असता PPT तरी मॅडम वेळ नाही आहे कारण मी अजूनही प्रवासात आहे, तर तू दाखवू शकलो नाही. तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता, तो खूप छान तो एरिया होता, डेंजर होता. मी खाली उतरलो, खाली उतरल्यानंतर जे पहिलं गाव लागलं त्या गावामध्ये लोकांना कळालं त्यावरून आलं. मी थांबवलं तिथे, आता जरा आराम करावं, माणसात आलो आहे, जमिनीवर आलो असं वाटलं. तर त्या लोकांनी काही ना ऐकता पहिलं घरात बसवलं आणि मला चिकन आणि भात राईस खाऊ घातला, मस्त फ्राय केलं होतं चिकन. त्यांनी पटकन, मी बोललो मला चहा द्या पाणी द्या मी जातो, तर त्यांचं म्हणणं होतं तू इंडियातून आलेला आहे, रस्ता करून आला आहे, तर तुझं पोटभर खाल्लं पाहिजेस तू. मी बोललो त्यांना अरे नको, मला भूक नाही, मला खूप अजून 200 किलोमीटर जायचं आहे. ते बोलले इथेच राहा, तू वरतून आलास ना तू चिकनच खाल्लं पाहिजेस, असं त्यांचा हट्ट होता. असं प्रेमही मिळत गेलं. आणि त्याच्या आधीच त्या रस्त्यावरती जाताना मी रेस्ट करायला थांबलो होतो, तर एक मला बंदुकीची वापरलेली गोळी सापडली, कोणी तर फायर केली असेल, तिथून पडली होती. आपली सवय हाती घ्याल ते घरी न्याल. ते हाती घेतलं, फोटो काढून मी माझ्या बॅगेत टाकला. ती गोळी टाकल्याने विसरून गेलो की अशी काहीतरी घटना गेली घडलेली आहे. आणि जेव्हा बॉर्डर क्रॉस करताना मला समोर बोर्ड दिसला, त्यांनी सांगितलं की आता स्कॅन करून या, एक्सरे करून या, रिपोर्ट दाखवा आणि एक्झिट फायनल स्टेप. तिथं लक्षात आलं माझ्या आता आपल्याकडे गोळी आहे, आता आपलीच गोळी आपल्या
ऐकून तर मला पूर्ण करू द्या रे, आपली गोळी आपल्या अडचणी वाढवणार आहे. तर अडचणी वाढवणार आहे. तिथे अडचणी वाढल्या माझ्या खूप साऱ्या. 40 मिनिट अतिशय उच्च पदस्थ अधिरेक्यांकडून चौकशी करून घेतली मी विनाकारणाची. आणि तिथं माझा मी तोपर्यंत खूप प्रो झालो होतो, बॉर्डर क्रॉसिंग हे ऑफिसर्स वगैरे सगळे, त्यामुळे मी बसलो. तुम्ही प्रभाकर पणशीकरांचं एक नाटक पाहिलं असेल, तो मी नव्हेच. माझं एकच होतं की तुम्ही किती आरडाओरडा केला तरी तो मी नव्हेच. तर अशा प्रकारे ज्यांनी नाटक पाहिलं त्यांनाच कळेल की ह्याचं मर्म काय आहे. तिथं मी सांगितलं की मला असं असं मी प्रवास करतोय, मला सापडली गोळी, मी सोविनर आयटम म्हणून तो माझ्यासोबत ठेवला. आणि तुम्हाला आणखी काय प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू नका, तुमच्याकडे स्कॅनर आहे, मशीन आहे, पूर्ण गाडी स्कॅन करा, मला स्कॅन करा, जे काय असेल ते प्रोसेस करा, माझ्याकडे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. हे मी सतत त्यांना 20 मिनिट सांगत होतो. नंतर त्यांचा टोन खाली आला. आधी खूपच फायरिंग चाललं होतं, पोलीस खाके असेल, अॅम्युनेशन घेऊन चालला आहे. आणि तिथे एक छान माझ्या मनात आला होता तो विनोद, एक छोटासा, पण म्हटलं विनोद करण्याची गोष्ट नाही. तर मी तुम्हाला सांगतो, तर त्यांची सिस्टम खूप सुंदर होती. त्यांना गोल्ड चेक करायचं ना, ते गोल्ड आयटम मेटल करायचे, मेटलमध्ये गोल्ड, नंतर गोल्डवाले असेल ते ब्लिंक व्हायचं, गोल्ड कुठे असेल तर होत नव्हतं. ते अॅम्युनेशनमध्ये गेले की एक अॅम्युनेशन दिसायचं. तर त्यावेळी त्या रस्त्यामध्ये चिखलामुळे माझी जे इंजिनची ऑइल लेवल करायची काच होती ग्लास, ती खूप भरली होती. मला 2 दिवस ऑइल लेवल सापडत नव्हती. तर त्यांना विचारणार होतं की तेवढी ऑइल लेवल चेक करून सांगा मला. माझी काम तो पोळी तर बसलो असता, पण म्हणतात नको आधीच गोळीचा कार्यक्रम झालेला आहे, तेलाचं युद्ध रंगेल इथे. तर त्यामुळे ते सोडलं, झालं जोकापाठ. पुढच्या देशात गेलो, तिथेही मी पहिला भारतीय माणूस होतो त्या बॉर्डरमधून विदाउट जॉर्जिया विजा नसताना. आपल्याकडे जर UK USA अशा मोठ्या कंट्रीचे स्ट्रॉंग विजा असतील तर काही कंट्रीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो, पण तो मोस्टली एअरपोर्टवर असतो. एक भारतीय माणूस जॉर्जियामध्ये UK आणि जॉर्जिया क्लब ट्रिप करू शकत नाही बाय जमिनीवरून, बाय रोड. त्यामुळे तिथं मी पहिला होतो. तिथले ऑफिसर भारतीय पासपोर्ट कसा असतो हे बघायला काही आले होते, कारण तिथे आजूबाजूचेच लोक येतात. ते लँड बॉर्डरला, कुठल्याही कंट्रीच्या लँड बॉर्डरला आजूबाजूचे लोक येतात, ते विजा फ्री असतात, ते फक्त स्टॅम्प घेऊन जातात. जे असे काही विजावाले असतात लोक, त्यांना विजाची गरज असते, म्हणजे काही असे पासपोर्टचं असतात. तर मला विजाची गरज होती, मी त्यांना बोललो UK विजा आहे माझ्याकडे. तिथेही अडचण झाली. तुम्ही RC बुक असेल तुमच्याकडे, RC बुक वरती तुम्ही काय बोलता ते वाचून बघा. तिथे कोणतेही भारताचं नाव नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई, RTO किंवा कुठेही असेल. त्यांनी मला विचारलं विच कंट्री, मी इंडिया सांगितलं. मी बोलले इंडियाचं RC बुक दाखवा, हे महाराष्ट्राचं दाखवलंय. RC बुक वरती कुठेही भारताचं नाव नाही आहे आपल्या, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया. मी त्यांना सांगितलं की असा असा एक प्रोव्हिन्स आहे, तुमच्याकडे प्रोव्हिन्स असतात तसे आमच्याकडे 28-29 प्रोव्हिन्सेस आहेत, त्यापैकी एक आहे. म्हणून ते जे काही असो, मग तुमच्या हेड कोण असेल, मदर कंट्री, मदर पॅरेंट किंवा पॅरेंट ऑर्गनायझेशन, त्याचं नाव हवं ना कुठेतरी. म्हटलं सत्यमेव जयते असं लिहिले, ते होतं देवनागरीमध्ये. सत्यमेव जयते तू माझ्या बघतोय असं किंवा मी काय करू तुझ्या सत्यमेव जयते मला वाचता येणार. रिपब्लिक ऑफ जर्मनी किंवा रिपब्लिक ऑफ सर्बिया तरी सुद्धा मला होच म्हणावं लागलं असतं, कारण ती देवनागरी स्क्रिप्ट होती. त्यांना रोमन स्क्रिप्ट कशी तरी मुश्किलीने वाचता येत होती आणि मी त्यांना देवनागरी सांगत होतो वाचायला. तर तिथे अर्धा तास गेला पटवून देण्यासाठी. नंतर लायसन्स आलं, लायसन्समध्ये जॉर्जियाचं नाव नव्हतं. नंतर इंटरनॅशनल लायसन्समध्येही जॉर्जियाचं नाव नव्हतं. तेव्हा मी घाबरलो की यार मी इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलो आणि जॉर्जियाचं नाव कसं काय नाही आहे. अर्ध्या तासानंतर ते आले घेऊन, याच्यामध्ये नाव नाही आहे जॉर्जियाचं. मग मी वरची लाईन, आपण भारतीय लोक वाचण्यामध्ये फक्त सही असं तर सहीच करतो, आपल्याला हवं आहे ना लिस्ट तर लिस्टच बघतो, हेडिंग टायटल काही वाचत नाही. अगदी मी इतका मोठा अभ्यास केला आहे प्रवासात, पण ती एक लाईन वाचली नव्हती माझ्या इंटरनॅशनल लायसन्सवरत की खाली लिहिलेल्या कंट्रीमध्ये हे लायसन्स व्हॅलिड नाही आहे. तिथं नाव नव्हतं, याचा अर्थ ते लायसन्स व्हॅलिड होतं. त्याने मला वाचून दाखवलं, मी घाबरलो. म्हणलं आता इथं मध्यरात्री काय करायचं, 3 सांजच्या वेळेला कोणी नाही आता मदतीला. आणि त्यांना पुन्हा मी वाचून दाखवलं, पुन्हा अर्धा तास गेलो लागला वेटिंग हे ते. म्हटलं की असं असं लिहिलं, याचं असं असं म्हणणं आहे. तेव्हा तिथे आणखी 4 तास, म्हणजे हे बॉर्डर क्रॉसिंग 3-4 तासाचा इव्हेंट असतो. एकटा असल्यामुळे मी एन्जॉय करत होतो, दोघं असते तर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो असतो. एकटा असल्यामुळे मला रिकाम टेकडे माणसाकडे जावं लागायचं गप्पा मारायला. आणि त्यातून एक किस्सा सांगतो, मी बुल्गारिया चोर कंट्रीनंतर पुढे आलो टर्कीमध्ये. तिथेही मला रात्र झाली, रात्रीचे 11:30 वाजले होते. थोडं पटपट बोलतोय मी, आपल्याला वेळेचं बंद आहे, तुमचे प्रश्न आहेत खूप सारे तेही घ्यायचे. तर रात्रीचे 11:30-12 वाजत आले होते. हां,
तर प्रचंड थंडी पडली होती, थंडी पडतेच तिकडे ऑक्टोबरमध्ये. आणि टर्की बॉर्डर क्रॉस केली मी, असं बॉर्डर क्रॉस म्हटलं की आणखी 4 तास ते करता करता साधे 11:30 वाजले. 100 किलोमीटर गाडी चालवली असेल किंवा 50 एक ट्रकचं पार्किंग दिसलं, बाजूला असे शॉप्स होते. मी ठरवलं की इथे राहायचं. मी खूप वेळा असं ठरवायचं की इथेच राहायचं काही हो. विषयांतर होतं, एकदा ग्रेसमध्ये मला सांगितलं यांनी की टेंट इथं अलाउड नाहीये. मी टेंट बांधून बॅगेत ठेवलं आणि स्लिपिंग बॅग टाकून झोपलो. म्हटलं झोपणार तर इथेच. तर असंही मला त्यांनी सांगितलं टेंट नको लाईल औषध. त्यांना माहित नाही स्लिपिंग बॅगचं रूल. मी बोललो हे तर नाही ना तुम्ही सांगितलं मला, झोपू शक टेंटमध्ये नाही झोपू शकत असं मी आर्ग्युमेंट करत होतो. तर तिथे म्हटलं झोपायचं इथेच. तर 3 लोकांचं लक्षण मला ठीक दिसत नव्हतं. ते आले त्रास देत होते, त्रास म्हणजे इनडायरेक्टली गाडी पशी उभे राहायचे चेक करायचे किंवा थोडेसे एक हॅरेसमेंट टाईप. त्यांना असं वाटलं होतं की एकटाच आहे काय, ते गाडी पशी अटकून बघायचे माझा कार्यक्रम काय चाललाय ते. नंतर इकडे तिकडे असं ट्रेस पासिंग करत होते. मी इग्नोर केलं, अजून आयसाईटला बाजूला चालू होतं की यांचं काय चाललंय बघूया. आपण सगळं अरेंजमेंट केली, टेंट ओपन करून सेट करणे, आतमध्ये बॅग ठेवणे, लॅपटॉप जे काय ते आतमध्ये ठेवणे, नंतर लॉक करणे, जी काय डेलीची प्रोसेस ती केली. म्हणलं आता यांच्याकडे बघूया. मी त्यांच्याकडे गेलो, विचारलं की ही जागा झोपायला सेफ आहे का. त्यातल्या एकाला समजलं नाही, दुसऱ्याने सांगितलं की हा आहे सेफ, ऑफकोर्स सेफ आहे. नंतर तिसऱ्याला विचारलं मी की थंडी रोज एवढीच पडते का, आज कशी काय अशी. त्यानंतर पुढचे 30 मिनिट मी त्यांच्या पाठीमागे होतो. इतके प्रचंड प्रश्न विचारले कुठे, ते वैतागले मला. हा तुम्ही काय ड्रायव्हर आहे का, किंवा तुमचा चहाचा असा साखर टाकत नाही. ते ट्रककडे गेले, एक उभं राहिला ट्रककडे जाऊन तिथे, थोडंसं वैतागला माझ्या प्रश्नाला. मी म्हणलो हा 9000 सीसीचा ट्रक आहे का, याच्यामध्ये सामान काय भरलंय, कुठे चाललाय. तो लांब गेला. दुसऱ्याला विचारलं की मी आज 300 किलोमीटर राईड करून आलोय, तुम्ही उद्या किती जाणार आहे. पुढचे 40 मिनिटं त्या लोकांना मी इतका त्रास दिला. इंग्लिश त्यांना कळत नव्हतं, काही ना थोडंफार करायचं. तो नंतर प्रश्नाचे उत्तर द्यायला वैतागला. आधी थोडा ट्राय करत होता मी, लगेच गुगल ट्रान्सलेटर घ्यायचो, माईक ओपन करायचो, म्हणलं तुम्ही फक्त बोला. तो बोला मला नाही बोलायचं यामध्ये, पण मी बोलायचं नाही, तुम्ही बोला. मग इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. 40 मिनिटांनंतर मला कळालं की आता हे लोक माझ्या नादाला लागत नाहीत, हे फक्त सायकोलॉजी गेम होतो, माइंड गेम असतो. तो की इतका प्रेशर टाकला की मला पुन्हा झोपायची रात्रभर टेन्शन नाही, कारण मी त्यांना एवढा त्रास दिला होता की मला 100% गॅरंटी होती की हे पुन्हा इकडे फिरकणार नाहीत किंवा यांच्या मनात येणार नाही की याला जाऊन त्रास द्यावा. कारण ते तिघं होते, तिथे काय आपल्याला मारामारी करायची होती काय नाही, तिथं फक्त त्यांना मेंटली हॅरेसमेंट करत होतं. त्याचे फक्त गट सवय. तिथं जर मी घाबरलो असतो, वाईंड अप केलं असतं, मी फॉलो केलं असतं, तर त्यांनी मला कदाचित फॉलो केलं असतं, कारण मी रात्रीची वेळ एकटाच आहे. पण माझा ऑरा रोड प्रेझेन्स असा असायचा की कोणाचं डेअरिंग मी काय पाठ तोपटून घेतो हा भाग नाही आहे.